हॅलो, नमस्कार. पूजा रेसिपी मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज दाखवणार आहे तिळगुळाची पोळी कशी बनवायची. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. इथं मी एक वाटी गावरान तीळ घेतले. तुम्ही पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता. इथं अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि पाव वाटी मी शेंगदाणा कूट घेतलेला आहे. चला तर आता आपण हे तीळ भाजून घेऊया. कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे तीळ टाकून घेऊया. खमंग असे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिट लागू शकतात. लो फ्लेमवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. मी इथं शेंगदाण्याचा कूट वापरत आहे, तर तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचा छिलका काढून मिक्सरमध्ये शेंगदाणे ग्राइंड करून घेऊ शकता. जसं आपण चटणीला शेंगदाणे ग्राइंड करतो तशा प्रकारेच. तुम्ही बघू शकता आपले तीळ मस्त असे मी भाजून घेतलेले आहेत. पांढऱ्या तिळापेक्षा गावरान तीळ खूप पौष्टिक असतात. तीळ मस्त असे मी भाजून घेतलेले आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता मी तीळ प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी. इथं मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. मग असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तूप किंवा तेलाचाही वापर करू शकता भाजण्यासाठी. मी असंच कोरडंच बेसन भाजून घेणार आहे. जसं आपण लाडूसाठी बेसन भाजतो तसंच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे खमंग असं. स्लो गॅसवर मी हे बेसन भाजून घेतलेलं आहे. आता बेसनचा एकदम मस्त खरपूस असा वास आलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि बेसन आपण थंड करायला ठेवूया. बघू शकता तीळ मी ह्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी. आपले तीळ मस्त असे थंड झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया. आणि शेंगदाण्याचं कूट, चना डाळीचं पीठ भाजून घेतलेलं आहे, तीळ टाकायचं. इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सगळं टाकून घेऊया. हे तीळ, गूळ, चना डाळीचं पीठ आणि शेंगदाणा कूट. 1/4 चम्मच इलायची पावडर टाकून घेते. साखर आणि इलायची पावडर मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेलं आहे. मिक्सरमध्ये हे चांगलं बारीक वाटून घेऊया तीळ. इथे एक मी स्टीलचं बाऊल घेतलेलं आहे. आपण जे तीळ, गूळ, शेंगदाणे आणि बेसन पीठ जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे, मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्स करून असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपण हे बाजूला ठेवूया. आता आपण पोळी बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. मी एक मोठी परात घेतलेली आहे पीठ मळण्यासाठी. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे परातीमध्ये आणि 1/2 वाटी मैदा. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर मैदा तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप करू शकता. पण मैद्यामुळे आपली जे तिळाची पोळी आहे एकदम खुसखुशीत आणि खूप मस्त लागते. 8 ते 10 दिवस ही पोळी टिकते, खराब वगैरे होत नाही. थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करायचं. तर 1/2 चमचा तेल टाकून घेते मी. चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. आपल्याला जास्त पातळ पण पीठ मळायचं नाही, कारण तिळाचं जे मिश्रण असते ते थोडंसं कोरडं असते, त्याच्यामुळे आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला पाणी ॲड करायचं नाही, थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा पिठाचा. आता तुम्ही बघू शकता मी घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं आपण तेल लावून घेऊया. परत एकदा मऊ करून घ्यायचं पिठाला. पीठ झाकून 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवते. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. पीठ मी चांगलं मळून भिजवण्यासाठी ठेवलेलं होतं. पीठ पण आपलं मस्त असं भिजलेलं आहे. परत एकदा आपण थोडंसं मळून घ्यायचं किंवा मऊ करून घ्यायचं अशा पद्धतीनं. चला तर आता आपण तिळाची पोळी बनवायला सुरुवात करूया. तिळगुळचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं. अजून एक आपण 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. म्हणजे एकूण मी 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. बघू शकता आपलं मिश्रण मस्त असं, जास्त कोरडं पण नाही. तूप टाकल्यामुळे आपलं मिश्रण एकदम चांगलं झालेलं आहे. आता तुम्ही असं बघू शकता आपण ह्याचे लाडूसुद्धा वळू शकतो अशा पद्धतीने. पोळीपाट घेतलेलं आहे. आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूया. छोटासा मी लिंबा एवढं पीठ घेतलेलं आहे, जे मळून घेतलेलं आहे ते आपण असं त्याला थोडंसं खोल करून घेऊया अशा प्रकारे. जसं आपण पुरणपोळीसाठी करतो तसंच. आता आपण सारण भरून घ्यायचं.
आता आपण सगळ्या बाजूने असं हे गोल गोल पिठाला असं फिरवत जायचं आणि आता आपण जे हे पीठ घेतलेलं आहे सारण भरून असं बंद करायचं आपल्याला आणि एक्स्ट्रा जे पीठ उरलेलं आहे ते काढून घ्यायचं अशा पद्धतीनं थोडंसं आपण मैदा लावून घ्यायचं आणि असं आपण पोळी लाटून घ्यायची तुम्ही पातळ किंवा जाड पोळी बनवू शकता मी थोडीशी पातळच बनवते 5 ते 7 दिवस आरामात टिकते तिळाची पोळी खराब वगैरे होत नाही अशा पद्धतीनं आपण ही पोळी भाजून घेऊया थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी आपली चिटकत नाही एकदम थोडंसं लावलं मी आता आपण पोळी टाकून घेतलेली आहे तव्यावर चांगली आपल्याला पोळी खरपूस आणि खमंग अशी भाजून घ्यायची तर आपण दुसऱ्या साईडनं उलट करून घेऊया पोळी तुम्ही बघू शकता किती मस्त ही पोळी आपली बनलेली एकदम गोल आणि गरगरीत आता आपण लो फ्लेमवरच ही पोळी भाजून घ्यायची नंतर आपल्याला तूप लावायचं जर आपण आत्ताच तूप लावलं तर पोळी मग कच्ची राहते ते दोन्ही बाजूनं चांगली भाजल्यावरच आपल्याला तूप लावून घ्यायचे आहेत आपल्याला असं प्रेस करून करून आपण पोळ्या भाजायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे ह्या बाजूनं पण चांगलं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनं मी चांगली पोळी भाजून घेतलेली आहे आता आपण तूप लावून घेऊया तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता असं दोन्ही बाजूनं चांगली पोळी भाजूनच आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आता ह्या बाजूनं सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं तुम्ही हे 7 ते 8 दिवस आरामात पोळी खाऊ शकता खराब वगैरे पोळी होत नाही आता ही बाजू पण आपण भाजून घ्यायची वाव तुम्ही बघू शकता किती मस्त टम अशी आपली पोळी फुगते बघू शकता दोन्ही साईड मी पोळी एकदम मस्त आणि खरपूस भाजून घेतलेली आहे आता आपण ही पोळी प्लेटमध्ये काढून घेऊया वाव तुम्ही बघू शकता दिसायला किती मस्त आणि गोल खरपूस आपली पोळी बनलेली आहे असेच मी आता सगळे पोळ्या बनवून घेते आता तुम्ही बघू शकता आपले मस्त खमंग आणि खुसखुशीत तिळगुळ पोळी बनून तयार झालेले खूप मस्त आणि पौष्टिक असे तिळाचे पोळ्या बनतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याच्यासोबत आपण तुपासोबत ही पोळी खायची खूप मस्त लागते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि आनंदी राहा परत भेटूया तोपर्यंत बाय टेक केअर